दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय. मध्य प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कर्नाटकमध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये, ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात, हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती. अनधिकृत जागेवर पुतळा बसवल्याचं ही बातमी देखील तुमच्याच याची आहे. आणि म्हणून आज मी सांगतो, पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला, दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय, हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे. खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजे. आणि मी सांगू इच्छितो, या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे. पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसनी ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही, पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात? आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता. प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोखा जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करताय? मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, कुठे गेला तुमचा स्वाभिमान? ही तर ही घटना घडलेली आहे, ही दुर्दैवी घटना घडलेली, परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता? गहाण ठेवला होता. परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसाला तुम्ही त्रास द्यायचा त्याच्या मागचा हेतू असतो, पुन्हा जातीवाद भडकायचा हेतू असतो. अहो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्यतेचा पुतळा आपण उभा करणार आहोत हे जे आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नकोत. परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हे आजचं आंदोलन आहे. कुणाला जोडे मारतात? जोडे तर स्वतःने स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ आहेत सर्व. महायुती विरोध करते तुम्ही सत्तेत असताना देखील, म्हणजे अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही? महायुतीच्या नेत्याने सुद्धा अशा आंदोलनाला प्रति आंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. काय आवश्यकता नाही, लोक जाणतायत, लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांना सुद्धा आणि सर्वसामान्याला सुद्धा वेटीस धरतायत. पंतप्रधानांनी राजकीय माफी मागितलेली आहे असं संजय राऊत म्हणतात. राजकीय माफी मागितली असं नसतं कधीच. एखाद्या देशाचा पंतप्रधान एखादी माफी मागतो त्या टायमाला त्याला अर्थ असतो. हे राजकीय बोलणं, राजकीय वागणं, नाटकी करणं हे फक्त उभाटा गटाला जमतं, हे आम्हाला नाही जमत. आम्ही स्पष्टपणे बोलणारे लोक आहोत. काय गरज होती पंतप्रधान माफी मागायची?
परंतु जेव्हा एखादा एकदा महापुरुषांचा हे जे झालेला आव्हान झालेलं आहे त्याची माफी मागितली तर काय लाज वाटण्यासारखं काहीच नाही. 100 वेळा मुख्यमंत्री तर बोललेच 100 वेळा माफी मागेल महाराज आमचे आहेत.